नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10:00 बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी, ती म्हणजे सचिन वाझे प्रकरणावर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाझे प्रकरणावरून चर्चा सुरू आहे. या बैठकीला अनिल परब सुद्धा उपस्थित आहेत. सचिन वाझे प्रकरणामध्ये अतिशय वेगानं घडामोडी घडत आहेत. एकीकडे वाझेंची एनआयए कडून चौकशी सुरूच आहे, तर दुसरीकडे राजकीय आणि प्रशासकीय गोष्टी सुद्धा घडत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाकोणाला अटक होणार? मुंबई पोलीस विभागात काहींची उचलबांगडी होणार का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरती. प्रफुल्ल, आता सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे, मात्र या संदर्भात काय आणखी घडामोडी घडण्याची शक्यता? आपण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून अत्यंत वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या राजकीय पातळीवर सचिन वाझे प्रकरणामध्ये घडत आहेत. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली आणि अनेक विषय जे आहेत ते चर्चेला गेले होते. आता आज सकाळी म्हणजे अर्धा तासापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेत आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. सचिन वाझे प्रकरणात जे नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत आणि त्याच पद्धतीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची देखील चर्चा या ठिकाणी होते आहेत, या परिस्थितीत ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण पोलीस दलामध्ये काही बदल करायचे आहेत का या संदर्भातला निर्णय जो आहे तो देखील आज किंवा उद्या होईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते. बिलकुल. आणि प्रफुल्ल, ही तर बैठक होईल, त्यानंतर पुढे काय काय होतं तुमच्याकडनं जाणून घेऊ. मात्र सध्या मुख्यमंत्री हे सुद्धा काही अधिकाऱ्यांवरती नाराज असल्याचं कळतंय पोलीस खात्यातल्या, त्या संदर्भात काय माहिती? नक्कीच, आपण जर पाहिलं तर काल सह पोलीस आयुक्त जे आहेत त्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं होतं आणि एकूणच सचिन वाझे प्रकरण सत्य जे आहे ते समजून घेतलं. खरं वास्तविक जर आपण पाहिलं तर हरेकेमध्ये मुंबई पोलीस आयुक्त यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यायला हवी होती, पण तसं न झाल्यामुळे सह पोलीस आयुक्तांकडनं ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना उलट सुलट या ठिकाणी सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळत आहे. कदाचित या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी होती की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारची ज्या पद्धतीने नाटक झाली आहे त्यामुळेच कधी कुठेतरी पोलीस आयुक्तांची बदली होईल का या शक्यता ज्या आहेत त्या गेल्या 2 दिवसांपासून चर्चेला येतात. प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक संपल्यानंतर पुढे आजच्या दिवसात काय काय घडामोडी घडत आहेत आपण बघत राहूच. मात्र या प्रकरणी खूप वेगवेगळे खुलासे सुद्धा समोर येत आहेत. एनआयए कडून सचिन वाझेंची चौकशी तर सुरू आहेच, मात्र आता मुंबई पोलीस आयुक्त सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता वाटते, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावरती नाराज असल्याची बातमी समोर येते आहे. याच संदर्भातली आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे सचिन वाझे यांच्या अटकेनंतर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी संदर्भात रोज नवनवे खुलासे होत आहेत. 25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतल्या कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी सापडल्यानंतर हा तपास मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययूनं म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिटनं तपास सुरू केला होता. याच पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारीला सीआययू युनिटचे प्रमुख सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्स इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज हे डीव्हीआर सहित घेऊन जाण्यात आलं होतं. आणि धक्कादायक म्हणजे सचिन वाझे यांची सीआययूची टीमच हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेली होती. त्यामुळे आता प्रश्न हा उपस्थित होतोय की हे सीसीटीव्ही फुटेज, तेही सचिन वाझे राहत असलेल्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज, हे सीआययूचे अधिकारी यांनी का नेलं असेल? सचिन वाझे हे ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये राहतात. 27 फेब्रुवारीला साकेत कॉम्प्लेक्स इथे सीआययूच्या टीमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलीस नाईक युवराज शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी देसले पोहोचले होते. आणि सुरुवातीला त्यांनी तपासाच्या कामासाठी सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज हवंय असं त्या सोसायटी कार्यालयातल्या मेंबर्सना सांगितलं, पण लेखी दिल्याशिवाय आम्ही तसं देऊ शकत नाही असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर या चौघांनी एका कागदावरती लिहून दिलं आणि 2 DVR सीसीटीव्ही फुटेज जप्त करून ते चौघेही निघून गेले. मात्र 27 फेब्रुवारीला सचिन वाझे यांच्या साकेत कॉम्प्लेक्सच्या आसपास किंवा त्या इमारतीतलं त्या सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांना का हवं होतं
याचं कारण अद्यापही कळू शकत नाहीये। सोसायटीमध्ये तशी मागणी केल्याच्या नंतर आम्हाला लेखी द्या मगच आम्ही देऊ शकतो असं सांगितल्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांनी तसं लेखी स्वरूपात दिलं आणि मग सचिन वाझे यांच्या सोसायटीमधलं फुटेज त्यांनी ताब्यात घेतलं। मात्र हे फुटेज कॉपी का नाही केलं, त्याच्या सीडीआर का ताब्यात घेतल्या असे बरेच प्रश्न त्यावरून उपस्थित होत आहेत आणि हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना का हवं होतं हा देखील एक मोठा प्रश्न आहे। रितसर पत्र देऊन या सोसायटीकडनं म्हणजे साकेत कॉम्प्लेक्सकडून हे सीसीटीव्ही फुटेज मागून नेण्यात आलं, मात्र हे सीसीटीव्ही फुटेज कॉपी करण्यात आलं नाही तर त्याच्या मूळ ज्या सीडीआर किंवा हार्ड डिस्क होत्या त्याच या पोलिसांकडून नेलेल्या आहेत। तर गाडीमध्ये सापडलेली स्फोटकं त्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या सगळ्या प्रकरणामध्ये काही सवाल अजूनही अनुत्तरितच आहेत। हे सवाल असे आहेत की वारंवार पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे का हा प्रश्न पडतोय, कारण खूप गुंतागुंतीचं हे प्रकरण बनलंय। साकेतमधलं सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आलं का, मग मनसुख हिरेन यांची गाडी ही माहितगारांनीच चोरली होती का हा देखील एक प्रश्न आहे। गाडीच्या वापराबाबत हिरेन यांना अंधारात ठेवलं होतं का, हिरेन यांना काही गुपितं कळली होती का आणि म्हणूनच हिरेन यांची हत्या पुरावे लपवण्यासाठीच झाली का हा देखील एक प्रश्न आहे। या दोन्ही गाड्या वाझेंशीच संबंधित कशा काय, त्या रात्री गाडीमध्ये वाझेही होते का हाही प्रश्नच आहे आणि या कटामध्ये पोलीस दलातील आणखी कोण कोण सामील आहे का, काही राजकीय नेत्यांचाही यात हात आहे का हा देखील प्रश्न आहे आणि सगळे धागेदोरे हे ठाण्यामध्येच कसे काय जाऊन पोहोचतायत या सगळ्याबद्दल उत्तर अजूनही काही मिळालेली नाहीये। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मुंबईतून अजित मांढरे आहेत आपल्यासोबत। अजित, आपण अगदी पहिल्या दिवसापासून अगदी बारीक सारीक गोष्टी यातल्या याचे अपडेट घेतोय आणि आता पुन्हा एकदा काय आणखी अपडेट मिळतात या प्रकरणामध्ये? आपण जर हे पत्र पाहिलं जे रियाजुद्दीन काझी हे जे सचिन वाझे यांचे खासमखास मानले जातात त्यांचे ते उजव्यात मानले जातात, त्यांनी सचिन वाझे यांच्याच इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचं डीव्हीआर 27 फेब्रुवारीला घेऊन गेलेले आहेत। जी माहिती मिळाली त्यानुसार 27 फेब्रुवारीच्या दिवशी रियाजुद्दीन सिद्दीकी, प्रकाश ओवाळ, शिवाजी शेलार आणि असे एक चार लोक जी आहेत ती सीएव्ही मध्ये काम करणारे ते त्या ठिकाणी आले होते साकेत कॉम्प्लेक्स मध्ये। सचिन वाझे राहतात त्या इमारतीमध्ये, तिथे त्यांनी डायरेक्ट तो डीव्हीआर नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिल्डिंगच्या लोकांनी त्यांना अडवलं आणि त्या ठिकाणी त्यांची थोडी वाचवास देखील झाली। यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही जर तुम्हाला तपासाकरता जर पाहिजे असेल तर तुम्ही कायदेशीर आम्हाला एक नोटीस द्या किंवा आम्हाला पत्र द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला देऊ शकतो। मग त्यावेळी बराच वेळ थांबल्यानंतर शेवटी रियाजुद्दीन काझी आहे त्यांनी जे आहे हे पत्र जे आहे ते त्या ठिकाणी जे सोसायटी मेंबर साकेतचे त्यांना दिलं आणि त्यानंतर ते डीव्हीआर घेऊन गेले। त्यानंतर 4 मार्चला त्या ठिकाणी एटीएसला ही गोष्ट माहीत पडली आणि एटीएसनं त्यानंतर त्यावेळी पत्र दिलं होतं, त्यावेळेस लक्षात आलं एटीएसला की हे आधीच फुटेज जे आहे 27 फेब्रुवारीला सीएचे जे युनिट आहे ते घेऊन गेलेले आहेत। मग त्यानंतर एटीएसने काहीच केलं नाही, पण एटीएसच्या पत्रात आपण तारीख पाहिली त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की 17 फेब्रुवारीपासून ते 25 फेब्रुवारीपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आपल्या इमारतीचं पाहिजे। याचा अर्थ एटीएसला देखील भणक लागली होती की जी गाडी आहे हिरव्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या ठाण्यामध्ये साकेत कॉम्प्लेक्स इथे पार्क करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतरच 25 तारखेला दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या या साकेत कॉम्प्लेक्स मधून पुढे मुंबईला गेलेल्या आहेत। याचाच अर्थ एनआयएला हा मोठा पुरावा हाती लागला, त्याच अनुषंगे एनआयएनं त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची चौकशी केली, त्या चौकशीमध्ये ही गोष्ट समोर आली होती की त्यांनी तो डीव्हीआर घेतला हे कबूल केलं, रियाजुद्दीन काझी जे आहेत त्यांनी त्या संदर्भात एनआयएला माहिती देखील दिली, डीव्हीआर देखील त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत। पण जर पाहिलं तर जे डीव्हीआरचे हार्ड डिस्क आहेत ते पूर्णपणे डॅमेज करण्यात आलेले आहेत, त्याला त्यामधला डेटा रिकवर होऊ नये याकरता पूर्णतः त्यांनी खबरदारी घेतली होती। एनआयएच्या हाती ते डीव्हीआर लागलेत पण त्यांना त्यातलं फुटेज रिकवर करता येत नाहीये आणि एनआयएचं म्हणणं आहे की साकेत कॉम्प्लेक्सच्या इथं या दोन्ही गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या आणि तिथूनच त्यानंतर 24 फेब्रुवारीला किंवा 25 फेब्रुवारीला मुंबईच्या दिशेने गेल्या, म्हणजे याचा अर्थ विक्रोळीला जी गाडी पार्क केली होती हिरव्या रंगाची ती गाडी जी आहे ती त्यानंतर पुढे जाऊन साकेत कॉम्प्लेक्स इथं म्हणजे इथे सचिनमध्ये राहतात तिथं पार्क करण्यात आली। किती मोठ्या पद्धतीने सगळं प्लॅनिंग केलं गेलं होतं आणि ही कल्पना देखील होती या सगळ्यांना
की आपण हे सगळं करतोय, याच्यानंतर वेगवेगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या याच्यामध्ये तपास करतील आणि त्यांना तपासामध्ये कुठले अडथळे यावेत जेणेकरून भविष्यामध्ये जो कुठला खटला उभा राहील त्या खटल्यामध्ये आपल्या विरोधात सक्षम पुरावे नसतील त्या सगळ्याची खबरदारी जी आहे ती या सगळ्या टीमने घेतली होती, सचिन वाझे यांनी घेतली होती. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचा साक्षीदार या प्रकरणातील जो होता मनसुख हिरण याची हत्या झालेली आहे. त्याची हत्या कोणी केली, का केली, कशी केली हा एक तपासाचा भाग आहे. पण मनसुख हिरण हा या सगळ्या घटनेतला महत्वाचा साक्षीदार होता. तर दुसरीकडे म्हणजे जर आपण पाहिलं तर सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर मनसुख हिरण जेव्हा मुंबईला गेला तेव्हा त्याचा मित्र पवन ओसवाल असेल किंवा या गाडीचा मालक जो हिरव्या रंगाच्या गाडीचा सॅम पीटर न्यूटन त्या कोणाचेच त्या ठिकाणी जबाब जे आहे ते रेकॉर्डवर घेतले गेले नाहीत. त्याचबरोबरीने आपण जर आपण काल जी बातमी दाखवली की ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी नंबर प्लेट बनवल्या गेल्या होत्या जो नंबर प्लेटवाला स्पष्टपणे सांगतो की सचिन मध्ये माझ्याकडे आले होते आणि त्यांनी माझ्या दुकानात सगळे रेकॉर्ड घेऊन गेले, सगळे माझी माहिती घेऊन गेली. पण ते कुठलेही कुठल्या पद्धतीने अशा पद्धतीचं आम्ही डीवर आणलेलं आहे किंवा अशा पद्धतीच्या एका कार्ड रेकॉर्डून त्याकडे सगळी माहिती आलेली आहे ही सचिन मध्ये टीमने कुठेही ऑन रेकॉर्ड घेतली नाहीये. म्हणजे याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी नष्ट करण्याकरता तपास यंत्रणाच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी घेतल्या गेल्या. त्यामुळे खूप मोठा हा कट होता जेणेकरून भविष्यात आपण कुठल्याही प्रकारच्या अडचणीमध्ये सापडू नये, आपल्यावर कुठलेही पुरावे सापडू नये याच्याकरता अगदी खालच्या पातळीवर जाऊन हे सगळं प्लॅनिंग झालं होतं. पण एनआयएच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सचिन वाझे यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्यांचा मोटिव्ह काय होता, हे सगळं करण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. याचाच अर्थ त्यामागे आणखीन काहीतरी गोष्टी आहेत की ज्या घडल्या आहेत ज्या अजूनही बाहेर आलेले नाहीयेत किंवा त्याबद्दल कोणाला माहिती नाहीये. एनआयचं एक स्पष्ट मत झालेलं आहे की फक्त मनसुख हिरण याची हत्या असेल किंवा सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तपासमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण याही पुढे जाऊन अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी अजून जगासमोर आलेल्या नाहीयेत किंवा त्या जगासमोर येऊ नये याकरता त्या पूर्णपणे मिटवण्यात आलेल्या आहेत अशी देखील शंका एनआयला आहे. त्यामुळे एनआय आता एक हाय लेवलची मिटिंग करून यावरती पूर्णतः फोकस करून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून लवकरात लवकर याचा उलगडा करावा याकरता एनआयची एक टीम जी आहे ती पूर्णपणे काम करते. आणि त्याचमुळे जर उशीर झाला या सगळ्या घटनेला तपास करण्यामध्ये तर नक्कीच ते सगळे पुरावे जे आहेत ते डिस्ट्रॉय केले जातील. त्यामुळे ज्यावेळी न्यायालयामध्ये खटला उभा राहील त्यावेळी न्यायालयात खटल्यामध्ये एनआयच्या हाती त्या सगळ्यांच्या विरोधात कोणताच पुरावा नसेल असं संपूर्ण चित्र दिसतंय. त्यामुळे एनआय आता ऍक्शन मध्ये आलेली आहे. एनआयने वेगवेगळ्या यंत्रणा त्यांच्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता यामध्ये तपास कुठल्या रीतीने पुढे जातो आणि कशा रीतीने पुढे जातो, एनआय काय काय या सगळ्या प्रकारातून हाती त्यांच्या लागतं आणि ते जे आहे ते न्यायालयामध्ये सादर करतं त्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. बिलकुल. आणि हे पत्र सोसायटीला ज्यांनी लिहून दिलं त्यावेळी त्या सोसायटीमध्ये चार अधिकारी गेलेले होते त्यांची देखील आता म्हणजे सीआययूच्या युनिट मधले जे कोणी होते त्यांची सुद्धा चौकशी एनआयकडून सुरू आहे, तर त्याचे काय अपडेट्स आहेत? बरोबर, या चौघांची चौकशी जी आहे ती 2 दिवसापूर्वी एनआयएनं केली होती. त्यानंतर काल पुन्हा प्रकाश ओव्हाळ आणि रियाजुद्दीन काझी या दोघांना जवळपास 8 तास चौकशी केली होती. प्रकाश ओव्हाळ यांच्या बाबतीत अजूनही स्पष्टता नाही की त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आलेलं आहे का ते अजूनही एनआयएच्या ताब्यामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या त्या स्पष्ट झालेल्या नाहीयेत त्यामुळे यांची चौकशी जी आहे सतत त्या ठिकाणी सुरू आहे. तर जर आपण पाहिलं तर दोन जे होते शिवाजी नावाची व्यक्ती होती, दुसरी एक खेरे नावाची व्यक्ती आहे, यांना देखील एनआयएनं चौकशी करता बोलवलं होतं. त्यांची चौकशी झाली आहे. एकंदर एनआयला पूर्ण विश्वास आहे की किंवा त्यांना पूर्ण संशय आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्यांनी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊन या सगळ्या भागांमधून वेगवेगळे फुटेज जे आहे ते डिलीट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे किंवा जे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते पुरावे जे आहेत ते नष्ट होऊ नयेत किंवा नष्ट होण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एनआयच्या हाती लागाव्यात याकरता एनआयए पूर्णपणे प्रयत्न करते. पण एक एक गोष्टीमुळे त्यांना अपयश त्यांना येत आहे. त्यामुळे एनआयए आता नेमकं कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये बघतं किंवा कशा पद्धतीने काम करतं हे देखील पाहावं लागेल. अगदी बरोबर अजित. आणि आणखी एक गोष्ट, बरेच सवाल उपस्थित होत आहेत यामध्ये, त्यात एक गाडीमधून पीपी किट घालून उतरलेली व्यक्ती जी होती ती नेमकी कोण होती हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे, त्या संदर्भात काय कळतंय? खरं तर हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ज्यावेळी एनआयला काही प्रसारमाध्यमांनी या सगळ्या पीपी किटचा व्यक्ती त्यासाठी त्या ठिकाणी दिसला होता, पीपी किट घालून त्या रस्त्यावर फिरण्यामागचं कारण काय असेल आणि त्याच ठिकाणी जर कारमायकल रोडवरती ही गाडी सापडलेली आहे आणि तिथे हा माणूस फिरतोय, तर हे प्रश्न जेव्हा प्रसारमाध्यमांनी विचारलं त्यावेळी एनआयएने या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता या गोष्टी तपास करतोय
की पीपी किट घातलेली व्यक्ती जी आहे ती नेमकी कोण आहे, त्यांचा संशय आहे की ती व्यक्ती सचिन वाजेच आहे, त्यामुळे सचिन वाजे कसे चालतात, ते त्यांचा हावभाव कसा असतो, चालताना ते नेमके कसे करतात, या सगळ्या गोष्टी तपासणी करतात. त्याच वेळी त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी हे फुटेज सीसीटीव्ही फुटेज एनआयला सापडलेलं आहे त्याच ठिकाणी एनआयए सचिन वाजे यांना पीपी किट घालून त्या ठिकाणून चालायला सांगू शकते असं देखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं. तपासाचा भाग आहे हे आम्ही लवकरात लवकर करू जेणेकरून आम्हाला स्पष्ट होईल की घटनास्थळी नेमकं सचिन वाजे होते का. एनआयएचं म्हणणं आहे की घटनास्थळी सचिन वाजे होते, त्यांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या एनआयएच्या हाती लागलेल्या आहेत. पण वेगळा भाग बघितला एनआयएच्या हाती पुरावे जे आहेत ते आताही तोकडे पुरावे आहेत, त्यामुळे आणखीन सक्षम पुरावे मिळवण्याकरता एनआयए जे आहे ते जंग जंग पचारते. बिलकुल अजित, खूप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या प्रकरणाचे अपडेट आपण घेत राहूच, मात्र नेमकं यामध्ये काय काय घडलेलं आहे, रोज उठून एक नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता हे सीसीटीव्ही फुटेज नेण्यात आलेलं होतं जिथे सचिन वाजेंचं निवासस्थान, त्या ठाण्यातल्या साकेत कॉम्प्लेक्स मधलं सीसीटीव्ही फुटेज हे तपासासाठी नेमकं कशासाठी हवं होतं याचं कारण कळू शकत नाहीये. मात्र पोलीस दलातले चार अधिकारी वाजेंच्या या कॉम्प्लेक्समध्ये येतात आणि तिथे सोसायटीमध्ये या फुटेजची मागणी करतात. मात्र तपासासाठी हे फुटेज का हवं होतं हे अजूनही कळत नाहीये. याच संदर्भात आपण बोलूयात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरती. केशव उपाध्ये, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. या सचिन वाजे प्रकरणामध्ये जे काही रोज नवनवे खुलासे येत आहेत, आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक सुरू आहे, काय एकूणच प्रतिक्रिया तुमची? या सगळ्या प्रकरणातच एकूणच प्रचंड गुंतागुंत आणि संशयास्पद अनेक गोष्टी आहेत ज्या आता दिवसेंदिवस पुढे येत चालल्यात. आणि म्हणूनच आम्ही पहिल्या दिवशी मी मागणी करत होतो की या प्रकरणाची निष्पक्षपणे सखोल चौकशी व्हायला हवी, ज्यातनं अनेक गोष्टी समोर येत आहेत. हे प्रकरण दिसत असं साधं सुद्धा नाही, ह्याच्यामध्ये आणखीन कोणकोण सहभागी आहे, वाजेशी अजून कोण आहेत, हे सगळं स्पष्ट व्हायचं असेल तर अधिक त्याच्यामध्ये नीट निष्पक्ष चौकशी व्हायला हवी होती. आणि मला असं वाटतं एनआयए ती चौकशी करतंय आणि आता रोज अशा गोष्टी बाहेर येत आहेत. खरं म्हणजे या प्रकरणाचं समर्थन करणं जे करत होते सचिन वाजे सहित अनेक जण या सगळ्यांचं समर्थन जे करत होते त्यांनी या प्रकरणाचं तोंड उघडलं पाहिजे. ते मात्र कालपासून गेले 2 दिवस शांत आहेत. त्या विधान भवनामध्ये ज्या पद्धतीने सचिन वाजे समर्थन करण्यात आलं ते धक्कादायक होतं. आता या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, त्याचं स्पष्टीकरण या लोकांनी दिलं पाहिजे. बिलकुल. आणि आता सचिन वाजे ज्या इमारतीमध्ये राहत होते त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज हे पोलीस अधिकाऱ्यांकडूनच घेतलं गेलं, मात्र त्याची काय गरज होती हे अजून कळत नाहीये. एक्झॅक्टली तो तेच सांगतोय की हे सगळ्या लपवाछपवीचा मामला कशासाठी, का सीसीटीव्ही फुटेज लपवलं, पीपी किट घालणारं कोण होतं, या सगळे जे अनेक प्रश्न या निमित्ताने आहेत, गाडी नेमकी कुठे होती, ती गाडी पोलीस हेडक्वार्टरमध्ये कशी पोहोचली, असे असंख्य प्रश्न या सगळ्या निमित्ताने आहेत. ज्या प्रश्नांची उकल शोध आत्ता एनआयए करताय आणि ही लपवाछपवी करायची होती म्हणून इतकं समर्थन का वाजेचं केलं गेलं, वाजेकडे असं कोणतं काय माहिती होती की ज्याच्यामुळे त्याचं समर्थन सत्ताधाऱ्यांना करावं लागत होतं, हे सगळेच प्रश्न या निमित्ताने आज उभे आहेत, ज्याची उकल येत्या काही दिवसात होणार. बरं, मात्र पोलीस दलातले बडे अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत असं तुम्हाला वाटतं? असं आहे की मुळामध्ये या प्रकरणामध्ये अनेक गोष्टीच धक्कादायक आणि संशयास्पद आहेत, त्यामुळे जसे जसे या गोष्टी उकलत जातील तशा तशा अनेक गोष्टी समोर येणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जसं अशा गोष्टी, आणि हे काही एकट्या वाजेनी केलं असेल असं वाटत नाही, वाजे सोबत कोण होतं, वाजेना कोणाचा पाठिंबा होता, मग ते कुठल्या स्तर प्रशासनिक स्तरावरचा होता का अन्य बाहेरच्या काही स्तरावरचा होता, याचाही शोध घेतला जायला हवा. तो शोध घेतला की अन्य गोष्टी स्पष्ट होतील. बिलकुल. केशव उपाध्ये, खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आणि या एनआयए तपास करताय, या प्रकरणाची उकल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र रोजच्या रोज जे काही खुलासे या प्रकरणी होत आहेत ते खूप गुंतागुंतीचं प्रकरण होत चाललेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी आणि कशी मिळतात हे बघावं लागेलच. या बातमीसोबत वेळ झाली एका अगदी छोट्याशा ब्रेकची, तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत. आणि आता राजकीय गोटातून एक महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे जळगावात भाजपला मोठा धक्का बसलाय. जळगावमधील भाजपचे 25 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतीय. भाजपचे हे 25 नगरसेवक ठाण्यामध्ये दाखल झालेत आणि ते एकनाथ शिंदे आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेणार आहेत. त्यामुळे जळगावात गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय. तर दुसरीकडे जळगाव पालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.
थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत मुंबईतून आपल्या सोबत. प्रफुल्ल, हे सगळे जळगावातले नगरसेवक आता ठाण्यामध्ये आलेले आहेत, काय माहिती? महत्त्वाची ही घटना आहे, कारण जळगाव महानगरपालिका हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि भाजपचे जवळपास 57 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते, त्यातले 25 नगरसेवक आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत आणि आज ते ठाण्यामध्ये दाखल झालेत आणि एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांची ते भेट घेणार आहेत. कारण आता जर हे सत्तांतर झालं तर शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल. शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही पद जे आहेत ते शिवसेनेकडे येतील आणि अत्यंत मोठी म्हणजे कायमस्वरूपी भाजपाची सत्ता असलेल्या या महानगरपालिकेमध्ये आता शिवसेनेचा भगवा फडकेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे आणि 18 तारखेला या संदर्भातलं मतदान होणार आहे आणि हे मतदान ऑनलाईन पद्धतीने करता येईल का याची देखील चाचपणी या ठिकाणी सुरू आहे. बिलकुल, धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का, कारण 25 नगरसेवक हे शिवसेनेच्या मार्गावरती असल्याची माहिती मिळते आणि ते आता हे सगळे 25 च्या 25 नगरसेवक हे ठाण्यामध्ये पोहोचलेले. त्याची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे सीताराम गायकर यांनी आता भाजपमध्ये गेलेल्या पिचड यांची साथ सोडत हातावर घड्याळ बांधण्याचं ठरवलंय. सीताराम गायकर यांची आज घरवापसी होती आहे. सीताराम गायकर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सीताराम गायकर हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आलेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची खेळी ही यशस्वी झाली असंच म्हटलं जात आहे. यानंतर आता कोरोना संदर्भातला आढावा घेऊया. पुण्यामध्ये कोरोनाचं संकट हे दिवसेंदिवस वाढतंय. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या पुण्यातली वाढतच चाललेली आहे. काय नेमकी परिस्थिती आहे पुण्यातली, थेट जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे. वैभव, कालची आकडेवारी काय सांगते आणि पुणे जिल्ह्याची संपूर्ण काय परिस्थिती आहे? कालची आकडेवारी जी आहे ती थोडीशी दिलासादायक आहे, मात्र त्याच्यामागचं कारण हे तांत्रिक आहे. काल 1082 रुग्णांची वाढ जी आहे ती पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये झालेली होती आणि 7500 लोकांच्या टेस्ट ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. एक साधारण जर उहापोह केला या सगळ्या गोष्टीचं तर शनिवार रविवार होता. रविवारच्या दिवशीच्या टेस्टिंगचे रिपोर्ट जे आहेत ते काल आलेले होते आणि त्याच्यामुळे रविवारी लोकांचा वावर कमी असल्यामुळे म्हणा किंवा टेस्टची संख्या काही अंशी कमी राहिल्यामुळे म्हणा स्प्रेड जो आहे किंवा आकडा जो आहे तो काल 1082 इतकाच दिसून आलेला आहे. मात्र काल दिवसभर शहरामध्ये एक नवा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला. कोविशिल्ड लस जी आहे तिचा साठा संपल्यानंतर पुणे महापालिकेकडून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे लसीची मागणी केलेली होती, मात्र त्या कोविशिल्ड लसीच्या ऐवजी यंदा जो साठा आला सुरुवातीला तो कोवॅक्सिनचा आला आणि ज्यांची काल दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाची वेळ होती, ज्यांना दुसरा डोस द्यायचा होता त्यांच्यासाठी नेमकं काय करायचं असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला. कोविशिल्ड वॅक्सिनसाठी ज्यांनी नोंदणी केलेली होती त्यांना ऑटो जनरेटेड मेसेजेस जे आहेत ते आले की तुमची अपॉइंटमेंट, तुम्ही जी वेळ घेतली आहे ती रद्द करण्यात आलेली आणि तुम्ही आता वॅक्सिनेशनसाठी नव्यानं नोंदणी जी आहे ती करा, अशा स्वरूपाचे SMS जे आहेत ते नागरिकांना आलेले होते. प्रशासनसुद्धा गडबडून गेलं होतं या सगळ्या प्रक्रियेनं. कोवॅक्सिन आल्यानंतर कोविशिल्डच्या ऐवजी कोवॅक्सिन देताना नेमकी काय SOP फॉलो करायची, आधी ज्यांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला आहे त्यांना दुसरा डोस नेमका कशाचा द्यायचा, अशा अनेक अडचणी होत्या. काल संध्याकाळपर्यंत या सगळ्या गोष्टींवरती आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या सगळ्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या सगळ्यांच्या दिवसभर बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या. अनेक नागरिकांना प्रचंड मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागला, लसीकरण केंद्रांवर जाऊन परत यावं लागलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती रात्री महापालिकेनं पुन्हा एक सुधारित भूमिका घेतली आहे, ज्याच्यानुसार महापालिकेच्या 39 दवाखान्यांपैकी 37 दवाखान्यांमध्ये कोवॅक्सिनचे पहिले डोस आहेत ते देण्यात येतील आणि ज्यांचा दुसरा डोस आहे किंवा ज्यांना दुसऱ्या टप्प्यातलं लसीकरण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी येरवडा आणि ससून ही दोनच रुग्णालयं जी आहेत त्या ठिकाणी महापालिकेकडून दुसरा डोस जो आहे तो दिला जाईल. त्याच्यामुळे आता पुन्हा ऑपरेशनल अडचणी अशा आहेत याच्यामधल्या, ज्याला आपण कार्यालयीन पेज म्हणतो किंवा तांत्रिक पेज असं म्हणू शकतो, जी लोकं शहराच्या इतर भागांमध्ये राहत आहेत, कात्रजसारखं ठिकाण असेल, औंधसारखं ठिकाण असेल किंवा बाणेर बालेवाडीसारखं ठिकाण असेल, या ठिकाणाहून दुसऱ्या डोससाठी नागरिकांनी ससूनला आणि येरवडेला जाणं कितपत फिजिबल आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. खासगी रुग्णालयांना त्यांच्या
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण ठिकठिकाणचा आढावा घेतोय. आता मुंबईकरांना काहीशी पेचात टाकणारी बातमी, कारण पेचात अशासाठी की मुंबईतल्या लॉकडाऊन बद्दल राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुंबईच्या महापौरांनी परस्पर विरोधी विधानं केली आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी मुंबईसह राज्यामध्ये लॉकडाऊनची शक्यता नसल्याचं म्हटलंय, पण महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र रात्रीच्या संचारबंदीची लवकरच घोषणा होईल असं म्हटलंय. मुंबईमध्ये लॉकडाऊन कधी करावा याचे काही निकष आहेत. निकषामध्ये प्रामुख्याने पहिला नंबर की आपण जर मुंबईच्या केसेस बघितल्या तर जरूर मुंबईच्या केसेस वाढत आहेत, परंतु या केसेसमध्ये 85% केसेस एसिम्प्टोमॅटिक आहेत आणि त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन लागतं, त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची कारण नाही. आज जर आपण बघितलं तर ऑक्सिजनचे, व्हेंटिलेटर्सचे, आय सी यूचे सगळे बेड्स फक्त 20-25% भरलेले आहेत. 50-75% हे रिकाम आहेत आणि म्हणून अशी कुठलीही कारण नाही की ज्यामुळे ताबडतोबीनं लॉकडाऊन करावं लागेल. मुंबईत नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता आहे असं वाटतंय, कारण इतर शहरांमध्ये मग पुणे असेल, औरंगाबाद असेल, इकडे तिकडे सगळीकडे छोट्या छोट्या प्रमाणात लागलंय. नागपूरमध्ये तर आठवड्याचं लॉकडाऊन झालंय, त्यामुळे मुंबईत सुद्धा आता जी संख्या वाढते त्या काळजीपोटी मे बी वाढू शकतो. एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय. केंद्रीय स्वास्थ्य सचिव यांचं आलेलं हे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना त्यांनी पत्र लिहिलंय, कारण मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट तर ही नाही ना असा प्रश्न पडावा अशी ही रुग्णसंख्या आहे आणि टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना या केंद्रीय सचिवांकडून देण्यात आलेल्या आहेत. राज्यामध्ये टेस्टिंग वाढवलं गेलं पाहिजे, केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्याला आलेलं हे पत्र, त्यावरून या प्रकाराचं गांभीर्य कळतंय. राज्याच्या मुख्य सचिवांना मिळालेलं हे पत्र आणि त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट तर ही नाही ना असा देखील प्रश्न त्यावरून पडतोय. या बातमीसोबत पुन्हा वेळ झाली एका अगदी छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.